नमस्कार, मी प्रशांत बेंके, राहा बसरगे, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. आता आम्ही तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे बीज प्रक्रियेचं आणि त्याच्यासाठी लागणारी काळजी घ्यायची आणि कसं काय. सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर बीज प्रक्रिया करताना तुम्हाला हँडग्लोव्ह वापरायला पाहिजे, नाहीतर मग त्याचे प्लॅस्टिक किती वापरा. तर कुठे पण जखम झालेली असेल काय असेल तर त्याच्यामधून तुम्हाला इजा होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला हँडग्लोव्ह असतील तर वापरा, नाही तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हात घाला आणि त्याच्यातून वापरलं तर सेफ असते. आणि थायरम नाहीतर जे बीज प्रक्रियेचे जे केमिकल आहेत ते हवेमध्ये उडतात, त्याच्यासाठी तुम्हाला तोंडावर ते मास्क नाहीतर कापड बांधून काम केलं चांगलं असतं. ओम साई माताचे वाहन आहे, त्याचा आम्ही बीज प्रक्रिया. सर्वात प्रथम आम्ही थायरम हे केमिकल वापरून त्याची प्रक्रिया करणार आहे. त्याच्यानंतर त्याला एक अर्धा तास सुकायला ठेवणार आहे, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आहे. नंतर भाताचं नाव काय म्हणते तिथे? ओम साई. ओम साई साधारणतः 25 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे माचीसची अर्धी काडी, काडीचा डबा अर्धा का डबा होईल तेवढं घेऊन. त्याचं तुम्हाला पूर्ण भातावर 1 किलो भाताला 25 ग्रॅम असं घेऊन पूर्ण हे करायचं आहे. 633 पूर्ण आता एक अर्धा तास त्याला पूर्ण याच्याबरोबर मिक्सर व्हायला द्यायचं आहे, तोपर्यंत व्हिडिओ पॉज कर. तर आता आम्ही थायरमची रासायनिक प्रक्रिया केलेली आहे भातावरती, त्याच्यानंतर अर्धा तास याला सावलीमध्ये सुकवलेला आहे. आता याच्यावरती आम्ही जैविक प्रक्रिया करणार आहे, ते पण आर्केटचे बायोला हे औषध वापरू. त्याच्यामध्ये जैविक हे घटक आहेत ज्याच्यामुळे उत्पन्न वाढायला मदत होते. ॲक्च्युली समजला तर ॲक्च्युली 10-15% उत्पन्न जास्त मिळू शकते याच्यामुळे. याचे जे जैविक घटक आहेत त्याच्यामुळे नत्र स्थिरीकरण वगैरे होतं आहे आणि जे जैविक घटक आहेत जे बिना यूज असंच पडून राहतात जमिनीमध्ये ते टिकाऊच्या मुळांना उपलब्ध करून द्यायचं काम हे बायोला करतं. तर आम्ही याला याची प्रक्रिया करणार आहे. याच्यासाठी सुरुवातीला आम्ही गुळ पाणी शिंपडून घेतो याच्यावरती, या भाताच्या बीजावरती, ज्याच्यामुळे ते भाताला चिकटून राहील आणि पेरणीच्या टायमापर्यंत आम्हाला मदत होईल. ते 1 किलो बियाण्याला 25 मिली घ्यायचं आहे. दहा एमएलचं एक बॉटल आहे, हे कॅप आहे. आता पूर्ण मिक्स झालेलं आहे. मिक्स झाल्यानंतर आम्ही त्याला अर्धा तास वगैरे सावलीमध्ये सुकवून नंतर आम्ही पेरणीला घ्यायचं. धन्यवाद.